मी माझ्या घरातील माझ्या देवाची रोजची देवपूजा कशी करते ते तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि हे व्हिडिओ बनवण्यामागे खूप माझी मेहनत असते। आला तर मग आपण पटकन देवपूजेला सुरुवात करू। देवपूजेसाठी काही नियम असतात, पण हल्लीच्या धावपळीच्या युगात आपल्याला पूजा करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही। म्हणजेच काय, तर आपण देवाजवळ फक्त दिवा व अगरबत्ती लावतो, बस हीच आपली रोजची देवपूजा असते। नित्य देवपूजा केल्याने आपल्याला मनशांती लाभते, घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहतं, कुटुंबातील सर्व सदस्य सुखी राहतात आणि सर्वांच्या मनोकामना या पूर्ण होतात। आता देवपूजेसाठी काही नियम आहेत, म्हणजेच काय तर ते साधे आणि सोपे मी तुम्हाला सांगणार आहे। पूजेला बसण्याआधी स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसूनच बसावे। पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती की सोवळे नेसूनच आपल्याला पूजेला हे बसावं लागत होतं। हल्लीच्या काळी वेळ नसल्यामुळे आपण जे वस्त्र घालू तेच वस्त्र घालून आपल्याला पूजा ही करायची असते। तर देवघर नेहमी स्वच्छ करावे। देवघराखालची बाजू जी असते ती स्वच्छ करून घ्यावी, पुसावी। तर हे वापरण्यासाठी मी एक वेगळा कापड ठेवलेला आहे, आणि हे जे कापड आहे तर हे प्रत्येक कामासाठी प्रत्येक जो कापड आहे तो वेगळा ठेवत असते, आणि अशा प्रकारे आठवड्यातून मी साफसफाई करत असते। देवांना नेहमी धुतलेले स्वच्छ वस्त्र अंतरावे। देवांना लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र खूप आवडतात, म्हणून असे वस्त्र देवांना ज्या दिवशी तुम्ही स्वच्छ कराल देवघर त्या दिवशी अंतरावे। पूजा करताना आसनावर बसावे। आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये। सर्वप्रथम देवांना स्नान घालायचे आहे। स्नान घालताना कोमट पाण्याने देवांना स्नान घालावे। देवाची मूर्ती स्वच्छ करावी। नंतर देवाला स्वच्छ वस्त्राने पुसावे। पुसून झाल्यानंतर देवांना आसनावरती ठेवावे। अशा प्रकारे देवांना आसनावरती ठेवावे। नंतर ते कोरडे झाल्यानंतर देवघरात ठेवायचे आहेत, पण ते ठेवण्याआधी तुम्हाला जी मूर्ती आहे ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे, मगच देवघरामध्ये ठेवायची आहे। आता तुमच्याकडे जर असे फोटो असतील, लहान मोठे कुठलेही, तर फोटोंना सुद्धा पुसून घ्यावे। आणि पुसण्यासाठी एक वेगळा कापड जो असतो तो वेगळा काढावा, आणि त्याच कापडाने आपल्याला फोटो असे पुसून घ्यायचे आहेत। ज्या दिवशी तुम्ही देवांना स्नान घालाल त्या दिवशी, तर इथे देवांचे स्नान घालून झालेले आहे, आणि सगळ्यात प्रथम मी दिवा लावून घेतलेला आहे। नंतर स्वतःच्या कपाळाला गंधसुद्धा लावायचा आहे, तो मध्यमा बोटाने लावायचा आहे। तर आपण स्त्री आहोत म्हणून, स्त्री असल्यामुळे मी हळद आणि कुंकू मध्यमा बोटाने लावलेला आहे। आता देवांना देवघरात ठेवायचं आहे, तर जेवढ्या स्त्री देवता आहेत त्यांना हळद आणि कुंकू लावून नंतर अलंकार घालून आपल्या देवघरात ठेवायचं आहे। तुमच्याकडे जे देवता असतील त्या देवतांना ते गंध चालत असतील, ते गंध तुम्ही वापरू शकता, जसे की चंदन, गंध, हळद, भस्म। ज्या देवतांना तुम्ही लावाल ते लावायचे आहे। वस्त्र अलंकार देवांना घालावे। तर असं माझ्याकडे मोरपीस आहे, ते सुद्धा मी देवाला घालत असते। आता कुंकू म्हणजेच गंध लावून घेत आहे।
आता आपल्याकडे शंख असेल तर शंखांना नेहमी स्टँडमध्ये ठेवावा आणि शंखामध्ये नेहमी पाणी भरून ठेवावे. गंध वाहावं, फुलं वाहावे, हे सगळं करत असताना लक्षात घ्या, आपल्याला दिवा लावायचा आहे तेलाचा. तर फोटो असेल तर फोटोंना आता गुरु आहेत, स्वामी समर्थ आहेत म्हणून अष्टगंध लावून घेत आहे. तर मगाशीच मी तुम्हाला माझ्या घरातील माझ्या देवांची देवपूजा ही दाखवलेली आहे. आणि रोज आपल्याला देवांचं स्नान करायला जमत नाही, कारण सकाळी प्रत्येकाच्या घरामध्ये डब्यांची, ऑफिसला जाणाऱ्यांची, शाळेला जाणाऱ्यांची घाई असते आणि प्रत्येक स्त्रीला घरामध्ये लवकर उठून ही सर्व कामे करावीच लागतात. त्यामुळे आपले जे देव आहेत त्यांना रोज सकाळी उठून स्नान घालणं हे प्रत्येकाला असं शक्य होत नाही, पण बऱ्याच असे आहेत की ते रोज सकाळी उठून देवांचं आधी स्नान घालतात, मगच देवपूजा करतात. पण मला शक्य नाही होत, तर मी आठवड्यातून एक दिवस सगळं देवघर स्वच्छ करते, देवघराच्या खालची बाजू स्वच्छ करते, नंतर देवांना स्नान घालते, देवाची भांडी घासते, त्यांना वस्त्र अलंकार जे आहे त्या घालते. आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि जर तुम्हाला आठवड्यातून एकही दिवस जर शक्य नसेल तर तुम्ही रोजची देवपूजा कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जर तुम्ही देवांना आंघोळ घालत नसाल तर तुम्ही ती देवांची पूजा करायची आहे तर पूजा करताना तुम्हाला गंध अक्षता अजिबात वापर करायचा नाही आहे, कारण आपण ज्या दिवशी देवांना स्नान घालतो त्या दिवशी आपण फोटो असो किंवा तुमच्या घरात मूर्ती असो तर स्नान घातल्यानंतरच तुम्हाला गंध आणि अक्षता फुलं वगैरे व्हायची आहे. तर इतर वेळेस तुम्ही फक्त फुलं देवांना अर्पण करू शकतात. फुलं अर्पण करताना तुम्हाला देवाला जे फुलांची देठाची बाजू आहे ती देवांकडे करायची आहे आणि फुलांचं जे तोंड आहे ते आपल्याकडे करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला फुलं व्हायची आहेत. नंतर तुम्हाला जी तुमची रोजची नित्यसेवा असेल ते तुम्ही ते करू शकता. तर अशा प्रकारे माझा हा एक दाखवण्याचा हेतू सुद्धा होता आणि मी अशा प्रकारे देवपूजा करत असते. देवांना सुगंधी फुले खूप आवडतात, म्हणून जर तुमच्याकडे शक्य असेल तर तुम्ही सुगंधी फुले देवांना अर्पण करावी, देवाला उदबत्ती ओवाळावी, धूप ओवाळावा, तसेच तुपाचे निरांजन ओवाळावे, आरती म्हणावी, कापूर लावावा. हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत आहे. तर आता फुलं अर्पण केलेली आहेत, नंतर रांगोळीसुद्धा काढून घेत आहे. आता अशी साधी सिंपल रांगोळी काढायची आहे, जास्त मोठी वगैरे काढत बसायची नाही आहे. आणि रोजच्या वारांच्या ज्या रांगोळ्या असतात त्याचे साचे मिळतात, ते साचे काढाय आणायचे आणि काढायची अशी छोटीशी रांगोळी देवापुढे नेहमी काढायची. नंतर रांगोळीवरती तुमच्याकडे कलर असतील तर कलर टाकायचे, हळदी कुंकू वाहायचं. तर इथे पूजेचं जे ताट आहे ते रेडी झालेलं आहे. आता मी आरती करणार आहे. आरती करण्याच्या अगोदर जे तुपाचं निरंजन आहे ते मी ताटात ठेवून आरती करत असते आणि तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे आरती करत आहे, गणपतीची आरती पहिल्यांदा म्हणायची आहे, नंतर देवीची आरती, नंतर स्वामी समर्थांची. आरती झाली आणि आजची देवपूजासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. हे सगळं झाल्यावर देवासमोर प्रदक्षिणा करावी. आता घरामध्ये जागा कमी असल्यामुळे स्वतःभोवती उजव्या बाजूने फिरून प्रदक्षिणा घालावी, नमस्कार करावा. साष्टांग नमस्कार करण्याचं खूप महत्त्व असतं. शेवटी हात जोडून देवाला प्रार्थना करावी, काही चूक झाली असल्यास क्षमा मागावी असं रोज बोलायचं आहे देवाकडे. आणि हे झाल्यावर तुम्ही जर तुमची रोजची नित्यसेवा करत असाल तर तुमचा जप, पोथी, स्तोत्र, तुम्ही जी काय नित्यसेवा कराल ती करावी. नंतर देवाला नैवेद्य दाखवावा. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत
माझा जो हा आजचा व्हिडिओ आहे तो नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया आपण पुन्हा नवीन एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.